संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली चीन सीमेवर शस्त्रपूजा, पश्चिम बंगालच्या सुकनी वॉर मेमोरियल मध्ये जाऊन केली शस्त्रपूजा। दसऱ्यानिमित्त पश्चिम बंगालच्या बीरभूम मध्ये सिंदूर खेळ खेळत देणार देवीला निरोप, महिलांकडून देवीला पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकड। पाटवण बंदर उभारणीच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात, किनाऱ्यावर भराव टाकण्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून अर्जाची मागणी। मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, 7 महिन्यात 1,25,000 जणांवर कारवाईतून 3,56,00,000 दंड वसूल। माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र, राजपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, अमरावती पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू। रत्नागिरीमध्ये संघाच्या पथसंचलनादरम्यान घोषणाबाजी, आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, रत्नागिरी शहरात सकाळपासून तणावपूर्ण शांतता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलनाचे आयोजन, जळगाव शहरातील कांचन नगरातून पथसंचलन, शहरात विविध ठिकाणी पथसंचलनाचे जोरदार स्वागत। उल्हासनगरमध्ये दसऱ्यानिमित्त झेंडूची फुलं महागली, बाजारामध्ये 180 ते 200 रुपये किलोनं विकली जात आहे झेंडूची फुलं, झेंडूच्या फुलांना आज विशेष मागणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावली संघाच्या शाखेत हजेरी, विजयादशमीच्या पथसंचलनात नार्वेकरांनी घेतला सहभाग, कुलाबमधील संघाच्या शाखेत नार्वेकरांची उपस्थिती। दसऱ्यानिमित्त दादर फूल मार्केटमध्ये गजबज, फूल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, मागणी वाढल्यानं फुलांचे भाव वधारले। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा, सर्वांना जीवनाच्या प्रत्येक पैलूत विजय प्राप्त व्हावा, ट्विट करत मोदींनी दिल्या शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।